दोन मित्र सोबत राहायचे. पहिल्या मित्राने काय केलं, एक दिवस त्याच्या मित्राबद्दल सगळ्या गल्लीमध्ये सगळ्यांना निगेटिव्ह सांगून टाकलं, वाईट वाईट बोलला आणि सांगितलं की हा खूप मोठा चोर आहे, याने खूप वाईट कामं केलेले. त्या दुसऱ्या मित्राने त्याच्यावरती कोर्टामध्ये केस केली, कारण सगळे लोक त्याला वाईट नजरेने बघायला लागले. पोलिसांनी त्याला पकडलं की तू खरंच चोरी केली का म्हणून. आणि ज्या वेळेला दुसऱ्या मित्राने याच्यावरती मानहानीचा गुन्हा दाखल केला की मी असं काही केलेलंच नाही आहे, पण हा माझ्याविषयी विनाकारण वाईट बोलला, त्यावेळेला त्या जजने त्याला सांगितलं की खरं खरं सांग, हा खरंच चोर आहे का, हा खरंच वाईट आहे का. तो पहिला मित्र म्हणाला नाही आहे, मी उगीच बोललो म्हणे असंच, इट वॉज जस्ट अ कॉमेंट, बस मी कॉमेंट केली म्हणे असंच, मग मला कशाला शिक्षा करतात. जजने सांगितलं एक काम कर म्हणे, तू काय केलं हे तुला कळण्यासाठी मी सांगतो ती शिक्षा तुला घ्यावी लागेल. काय करायचं, तू याच्याविषयी काय काय वाईट बोललेलं आहे ते सगळं एका कागदावरती लिह, आणि ते कागदावरती लिहिल्याच्या नंतर तू कारमधून जाताना तुझ्या कारची खिडकी उघड, आणि खिडकी उघडल्याच्या नंतर त्या कागदाचे सगळे बारीक 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 तुकडे कर, आणि ते तुकडे तू असेच कार चालवता चालवता सोडून दे. का बरं, कशासाठी विचारायचं नाही. त्याने तसं केलं, पान भरून लिहिलं की काय काय मी याच्याविषयी वाईट बोललो ते, आणि ते तुकडे तुकडे केले आणि फेकून दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कोर्टात आला आणि मग जजने सांगितलं की आता तू जे जे काही लिहिलेलं फेकून दिलं आणि तुकडे तुकडे करून कारमधून, आता ते गोळा करून आण म्हणे. तो म्हणाला ते कसं शक्य, ते तो उडून गेले. जज म्हणाला की बघ, एक गोष्ट अशी आहे की जी पुन्हा कधीच वापस घेता येत नाही, ते म्हणजे आपले शब्द. म्हणून तर म्हणतात ना, शब्द हे शस्त्रे जपून वापरा. तुम्ही एखाद्याविषयी एखादी गोष्ट बोलून जातात, पण जरी ती बोलून गेली तर त्याचा परिणाम ती पसरते, आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरती कसा होतो हे तुम्हाला कळू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सहज जरी एखाद्याविषयी नकारात्मक बोलले तर जसे ते तुकडे तो गोळा करू शकला नाही, ते सगळीकडे पसरले, त्याची शिक्षा विनाकारण त्या माणसाला भेटली, बस तसंच तुम्ही जे काही बोलणार आहात त्या बोलण्यातून कोणावरती काय परिणाम होतो हे बघा. आणि सकारात्मकच बोला, शब्दशस्त्रे जपून वापरा. त्या शब्दांनी तुम्ही लोकांना जोडतायत की लोकांना तोडतायत, प्रत्येक शब्द बोलत असताना तुम्ही विचार करा आणि इथून पुढे सकारात्मकच बोला. जय गुरुदेव.